आले रे पोस्टर बॉईज आले असं म्हणत ते तिघं पुन्हा एकदा धमाल करायला आलेत. आणि आता अनिकेत माझ्याबरोबर काय धमाल करणार आहेत, कारण पोस्टरवर ना फार उत्सुकता वाढली अनिकेत. आणि आधी सगळ्यात आधी वेलकम टू अल्ट्रा मराठी. खूप दिवसांनी भेटतोस, काय कुठे होतास, गॅप एवढे दिवस काय लागली आम्हाला पोस्टरवर बघायला तुला? मला सुद्धा याची उत्सुकता होती आणि श्रेयस आणि मी मध्ये मध्ये बोलत असायचो की करायचंय करायचंय, पण तशी स्क्रिप्ट पण पाहिजे ना. आणि मधल्या काळात तुला पण माहिती आहे काय सगळं लॉकडाऊन आणि हे सगळं, त्यामुळे सुद्धा ते सुद्धा एक कारण होतंच डिले होण्याचं. आणि आता फायनली सगळ्या गोष्टी जुळून आल्यात असं वाटतंय. आणि एक पोस्टर बॉईज यासारख्या मोठ्या फ्रँचायझीला साजेसं असं पोस्टर लॉन्च सुद्धा झालेलं आहे, त्यामुळे वाईब्स खूप चांगला प्राझा सिनेमासारख्या वास्तूमध्ये झालेला आहे, ज्याची एक स्वतःची एक वैभवशाली परंपरा आहे आणि इतकी वर्ष मराठी सिनेमाला जपलं आहे, चालवलं आहे प्राझाने. त्यामुळे एक खूप चांगली गोष्ट आणि एक पॉझिटिव्ह वाईब खूप आहे आणि खूप ब्लेस्ड फील करतो. पण हे पोस्टर काहीसं वेगळं आहे म्हणजे आतापर्यंत, पण ह्या ह्याची खासियत म्हणजे पोस्टर बॉईज एक आलेलं त्या पोस्टरची चर्चा झाली होती आणि आता पोस्टर बॉईज दोनची चर्चा होणार असं दिसतंय. दिसतंय नक्कीच. म्हणजे पोस्टर बॉईज जो पहिला भाग आला होता त्याचं पोस्टर सुद्धा मला आश्चर्य चकित वर्षापूर्वी मला आश्चर्यचकित करणार होतं. आणि हे पोस्टर सुद्धा आज मी तुमच्या बरोबरच बघितलंय हे, जेव्हा पोस्टर अनव्हील केलं त्यांनी तेव्हा, आणि तितकाच एक्साइटेड आहे आणि तितकाच शॉक्ड सुद्धा आहे मी की नक्की काय आहे, कारण आम्हाला हे पकडून फोटो काढ पण त्याच्यावरती काय छापलं जाणार आहे हे कुठे माहिती होतं आम्हाला, तर हे काय आता पुढे वाढून ठेवलंय याची उत्सुकता. खरंच नव्हतं माहिती की तू आता असं आम्हाला, तर आम्ही पुढे काही विचारू नये म्हणून असं सांगतोय. खरंच माहिती नव्हतं की काय हे काय याच्यावरती करणार आहे, त्यामुळे काही एक्साइटमेंट खूपच जास्त वाढली आहे की काय नॉटिनेस असणार आहे अजून जास्त आता. पण पहिल्या वेळेला पण धमाल होती, कॉमेडी होती, पण शेवटी एक छान संदेश दिला होता, तसं काही आहे असणार आहे चित्रपटात? हा, इकडे जरी मसाज लिहिलं असलं तरी सुद्धा मेसेज काहीतरी असेल त्याच्यामधनं चांगलं असा मला नक्कीच खात्री आहे या फ्रँचायझीबद्दल, कारण पहिल्या भागात सुद्धा एक नॉटीनेस होता, मॅडनेस होता, क्वर्कीनेस होता, एक खूप नाजूक मुद्दा हँडल केला होता आणि तीच अपेक्षा प्रेक्षकांना सुद्धा असणार आहे ह्या. आणि मला सुद्धा एक नट म्हणून आहे, प्रेम जेवढं पहिल्या भागाला दिलं त्यामुळे जबाबदारी नक्कीच वाढली आहे. आणि एवढी खात्री नक्कीच मी देऊ शकतो की तो जो विनोदाचा दर्जा आहे, जी डिग्निटी आहे, एकंदरीतच या पोस्टर बॉईज या नावाशी जे असोसिएट झालेले आहे ते, आणि एकंदरीतच मराठी आत्तापर्यंतची जी परंपरा आहे, जे कल्चर आहे, त्याची डिग्निटी राखूनच विनोद केला जाईल ह्याची तरी खात्री आहेच. पण तू आता म्हणालास की हे माहिती नव्हतं काय लिहिलं आहे ह्याच्यावर, तर कुठलं कुठलं पोस्टर हातात असायला हवं होतं तुझ्या असं तुला वाटतं आता तिघांमधलं? कुठलं असायला हवं होतं त्यातल्या त्यात सुपर हेच वाटतंय, त्यातल्या त्यात सुपर हेच वाटतंय. आणि माझ्या चेहऱ्याकडे बघून मला हे पोस्टर दिलं आहे हेच करेक्ट आहे. हां, पण मला सांग आज पोस्टर झाला, सगळी पूर्ण जुनी टीम एकत्र आली, काय आठवलं पोस्टर बॉईज एक मधलं कुठला असा मुवमेंट आठवला की यार हे विसरू शकत नाही? प्रचंड नॉस्टॅल्जिया. म्हणजे तुला अंशिता मी सांगू शकत नाही की मी या मुवमेंटसाठी 9 वर्ष थांबलोय, कारण जेव्हा पहिला भाग आला होता तेव्हा आमचं ठरलं होतं की दुसरा तिसरा चौथा हे तर करणार, म्हणजे करायचं प्लॅनिंग तर होतंच. आणि इतक्या वर्षानंतर आलं कम्प्लीट नॉस्टॅल्जिया. दिलीप काकांना मी इतक्या वर्षानंतर भेटलो, त्यानंतर ऋषिकेश, सगळेच सगळ्यांनाच, म्हणजे श्रेयससुद्धा, अशी फोनवरही बोलणं व्हायचं पण भेट कधी अशी इन पर्सन झाली नव्हती ना, त्यामुळे. आणि मधल्या काळात दिलीप काकांबरोबर माझ्या वडिलांनी सुद्धा काम केलं, त्यांची एक सिरियल आली होती चुक बोल द्यावी घ्यावी, त्यामुळे पुन्हा एकदा बोलणं होत होतं. आणि इतक्या वर्षांनी आता भेटलं, खूप आनंद होतो आहे. आणि हा कधी ऑन फ्लोअर जातो आणि कधी या चित्रपटाचं शूटिंग सुरू होत आहे याची खूप उत्सुकता आहे मला. आम्हाला उत्सुकता आहे की कधी आम्हाला हे बघायला मिळणार आहे पुन्हा एकदा, हे यास हे त्रिकूट पुन्हा एकदा बघायचं आहे, धमाल येणार आहे. थँक्यू अनिकेत, थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.